खासगीकरण करणाऱ्या अदाणी कंपनीचा शेतकरी व एमएससीबी कर्मचाऱ्यांचा जाहीर निषेध. महाराष्ट्र राज्यामध्ये विद्युत परवानगीचे खासगीकरण करणाऱ्या अदाणी कंपनीचा शेतकरी व एमएससीबी कर्मचाऱ्यांचा जाहीर निषेध दिनांक 12 डिसेंबर या दिवशी करण्यात आलाय. राजूर विभागामधून शेतकरी व कर्मचारी एकत्र येऊन जे महाराष्ट्र महावितरण एमएआरसी केंद्रीय समितीकडे अदाणी कंपनीनं लायसन्ससाठी जी मागणी केली आहे त्यास लोकांनी जाहीर निषेध दर्शवलाय. शेतकऱ्यांनी या गोष्टीला जाहीर निषेध दर्शवला असून जर खासगीकरण झाले तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारण आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला म्हणावे असे बाजारभाव नाही आणि प्रशासन शेतकऱ्यांचे खच्चीकरण करण्यास तयार आहे असं वाटू लागलंय. खासगीकरण झाले तर याचा सर्व लोकांना त्रास होईल असे त्यावेळी मोर्चात सहभागी झालेले कर्मचारी आणि शेतकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज आम्ही या ठिकाणी राजूर उपविभागातील सर्व कर्मचारी खासगीकरणाच्या विरोधात अदाणी उद्योग समूहाला महाराष्ट्र एमईआरसी म्हणून जी आमची एक केंद्रीय समिती आहे ती परवानगी देणार आहे तर त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. उद्या भविष्यामध्ये जर खासगीकरणाला परवानगी दिली तर त्याचा त्रास सर्वसामान्य ग्राहकांना पण होणार आहे आणि कर्मचाऱ्यांना पण होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही हा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे आणि प्रत्येक झोन सर्कल आणि डिव्हिजन आणि उपविभाग या ठिकाणी प्रत्येक कार्यालयासमोर आज निषेध सभा दुपारी 1:30 संध्याकाळी 5:30 दरम्यान सभा होणार आहे. त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. नमस्कार. आज पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अदाणी जी कंपनी पॅरलल लायसन्ससाठी त्यांनी मुंबई भागामध्ये जे विद्युत परवान्यासाठी मागणी केलेली आहे त्यासाठी महावितरणचे आम्ही सर्व कर्मचारी राजूर विभाग उपविभाग येथे सदर घटनेला विरोध दर्शवण्यासाठी एकत्र जमलेले आहोत. सदर पॅरलल जर यंत्रणा परवाना जर सदर कंपनीला दिला सदर ठिकाणी आज जी शेवटच्या घटकापर्यंत महावितरण शेतकरी शेवटच्या घटकाला जोपर्यंत मागणी आहे तोपर्यंत जिथपर्यंत महावितरण पोहोचली आहे ते देण्याचं अत्यंत स्वस्त दरामध्ये देण्याचं काम महावितरण करत आहे. पण भविष्यामध्ये जर अशा खासगी कंत्राटदारांना जर महावितरणला पर्याय म्हणून जर दिलं तर यामध्ये नक्कीच सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य घरगुती ग्राहक असेल त्यांचं अत्यंत नुकसान होणार आहे. त्यामुळं आम्ही इथं सर्व कर्मचारी इथं ग्रामस्थ पण जमलेले आहे सर्व या घटनेचा विरोध दर्शवण्यासाठी इथं जमलेलो आहोत. अकोले प्रतिनिधी संतोष लेंबे महाराष्ट्र न्यूज 10.